काय मग ट्रान्सफर होते म्हणे तुमची? हो आता काय करायचं? काय करूया, तुला काय वाटतंय? कामाचं काही नाही वाटत आहे, पण इथे सगळ्यांना सोडून एकटीनेच तिथे जाऊन राहायचं ऑड वाटतंय रे आदित्य. म्हणजे इतका आटापिटा करायला हवाय का? मग काय सोडून देणारच नोकरी? नाही, नोकरी पण नाही सोडायची आहे. पण म्हणजे ही फॅक्ट आहे की नाही केलीस नोकरी तरी आपली गाडी छान चालेल, पण तुझ्या मनासारखं काम आहे, सगळं व्यवस्थित जमून आलंय. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, जरी नोकरी सोडली आणि उद्या दुसरी करावीशी वाटली तर लगेच दुसरी नोकरी मिळेल याची खात्री नाही. हो, हा मुद्दा अगदी करेक्ट आहे. इतक्या सहजासहजी दुसरी नोकरी नाही मिळणार. पण आदित्य एकटीने जाऊन राहायचं? अगं पुणे जर आहे, मुंबईला यायचे हजार पर्याय, केव्हाही वाटू दे. मेघना, आपण नानामाईंना विचारू शकतो ना ते तुझ्या बरोबर येतील का, किंवा मग तुझे आई बाबा? हे हो रे आदित्य, ही आयडिया मस्त आहे. ए पण नाही, हे असं आपल्याला वाटतंय, त्यांना या वयात इथलं निवांत रुटीन सोडून तिकडे राहायला बोलवायचं बरोबर नाही ना रे. हा वो भी आहे, ते पण वॉट एव्हर, तू ही ट्रान्सफर घ्यावीस असं मला तरी वाटत. अच्छा, तुम्हाला इथून घालवतोयस का? क्या प्लॅन है डूड? अरे प्लॅन्स तो बहुत सारे, बस तुम कह दो कि मैं जा रही हूं. ए पण नाही आदित्य, मला खूप बोर होईल तिकडे. अरे यार मेघना, एक वर्षाचा तर प्रश्न आहे, आणि तुला माहिती आहे ना इतिहास गवाह आहे, विरहाने प्रेमाची गोडी वाढते. अच्छा, विरहाने प्रेमाची गोडी वाढते काय? म्हणजे आदित्य तुला असं नाही का वाटत आहे, तुला जरा जास्तच घाई झाली आम्हाला इथून घालवायची? कसली हुशार आहेस, कळतंय ना तुला, पण तरी जात नाहीस बघ. आदित्य काय, कधी येणार आहे अर्चू यार? काय माहित, भूक लागली यार, कधी येणार ब्रेकफास्टची? हॅलो, इडली घ्या, इडली घ्या, इडली घ्या, 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 घ्या. अरे घ्या घ्या घ्या, इडल्या घ्या. मुख्य म्हणजे या ऑनलाईन इडल्या नाही येत बरं का, अर्चुनी स्वतःच्या हाताने केल्यात. ऑनलाईन शॉपिंग वर डिस्काउंट मिळाला म्हणून अर्चुनी स्वतःच्या हाताने इडल्या केल्या आहेत. घ्या 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 घ्या. काय अर्चू, किती उशीर, आम्हाला ऑफिसला जायचं आहे. हो हो, उशीर उशीर. मग काय ना अमित दादा, तुझा टोला ना फुकट गेला रे. कारण मी ऑलरेडी मेघनाकडनं कन्फर्म करून घेतलंय की तुम्हाला दोघांनाही उशिरा जायचंय. आणि मिस्टर रिजनल हेड, याला ढोकळा नाही इडली असं म्हणतात, त्यामुळे जे आपले शब्द होते ना ते मागे घ्यायचे, कळलं? विजया गद्दारी के तूने, हा लगेच जाऊन सांगितलं ना तिला. हा विजया, हा विजया, विजया तिला ऐकू येत आहे का बघ, आपण दिसतोय का ना ही पण शंकाच आहे. विजया, विजया लक्ष आहे माझं तुमच्याकडे, तुमचं चालू दे. बघितलं, एवढं काही बोललेलं नकोय. हा आम्ही माझं अगदी व्यवस्थित लक्ष आहे कोण काय बोलतंय त्याच्याकडे. दोन्ही आज बिझी आहेत,
कशी खाणार काय माहिती, मेसेज करायचं का इडली? बरं ए हे आपल्या पावसाळी ट्रिपचं काय झालं? अरे ठरवा ना, ए तुला कळलं आदित्य? हो सतीशने सांगितलं मला. मग? अरे पण दादा या पावसाळी सहलींची ना खूप गर्दी झाली, म्हणजे मेघना आणि मी जाणार होतो पण तिच्याच कॉलेजची ट्रिप निघते, त्यात आपली ट्रिप एकत्र. अरे हो म्हणून तर म्हणतोय अति प्लॅनिंग नको, दोन चार तारखा मनाशी ठरवू आणि ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी सुटू. अरे हो पण विजयाचं शाळेचं रियुनियन पण आहे ना. हो तिलाच विचार आता. तिला सांगा ना तारखा ठरवायला. हाय हो 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 विजया ठरवेल सगळं बरोबर ठरवते ती. हो म्हणजे काय विजयालाच विचारायला पाहिजे. नाही म्हणजे प्लॅनिंग ना अचूक असतं. बरोबर आहे बरोबर आहे. हा काय झालं माझ्याबद्दल काही बोलताय का? नाही नाही आम्ही इडल्यान बद्दल. अरे थांब दुसरा एक मिनिट. तू तयार केलेला इडल्या खात तुझ्या इडल्यांना असते ती. काय सुंदर पाऊस आहे. हो खरंच आहे, पावसाचं एकच पाऊल पडतं आणि सगळा उन्हाळा पुसून टाकतो. नाही खरंच बदल घडण्यासाठी एकच क्षण महत्वाचा असतो. नाही आणि हा पाऊस मनाला मऊ करून टाकतो ना अगदी. सर हाच तो क्षण, हीच ती वेळ. सर काहीतरी मस्त सुंदर आम्हाला ऐकवा या पावसावर. हो सर हो सर प्लीज काहीतरी. उगत आग्रह करू नका. मला वाटलंच होतं असं काहीतरी. सर तुम्ही पण या क्षणाची वाट बघत होता. अरे म्हणा ना एखादी मस्त कविता. सर प्लीज सर प्लीज. ठीक आहे ठीक आहे. आता मी ऐकवणार म्हणजे काय, अर्थातच मर्ढेकरांची कविता. चालेल चालेल सर प्लीज. ऐका. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळ्यांचा गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्यांचा झाला निर्मळ निवांत, झाला निर्मळ निवांत. साळी साळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलारू कौलारू मेघ हुंगतात लाली, मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातील रेषा वाचता तो ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखवितो नक्षी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येत आषाढ श्रावण निवतात दिशापंथ, निवतात दिशापंथ. आला आषाढ श्रावण आला पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोरीने प्यावा वर्षा ऋतू तरी. वा वा खूप छान. किती सुंदर मुंबईतल्या पावसाचं वर्णन केलंय. नाही आता मुंबईतला पाऊस म्हणजे फक्त खड्ड्यांची आठवण होते, आणि तो जेव्हा सिमेंटच्या जंगलांवरती पडतो ना तेव्हा त्याची कीवच येते. आता माणसारी झाडांची कत्तल करून टाकली म्हणून पावसाने काही आपला धर्म सोडलेला नाही हो. तो नेमाने येतच राहतो, बरसतच राहतो. आणि म्हणून आपण आपली आशा सोडायची नाही, आपल्या मुलांना झाड लावायला सांगायला कंटाळा करायचा नाही. नंतर तेवढं तरी आपल्या हातात आहे. ओके नाही मेघना मॅडम, तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी बोलवलं. मी आलेच म्हणून सांगा. हो बर मी बघून येते काय म्हणताय. हा हो आलेच. अर्जुन वाटतंय ग्रुपवर, कॉलेजचा ग्रुप आहे. नाव काढलं आणि लगेच हजर. एवढ्या झाड काढलेस पण तू. हाडून ड्रेस शिवणार असेल. नाही हा अर्जु अजिबात असं काही करायचं नाही. इतक्या चांगल्या साड्या आहेत, त्याचे ड्रेसेस बिसेस बनवायचे नाहीत. कळलं ना काय? अरे माझं जरा ऐकून घ्या आधी.
मी जर असं म्हटलं असतं ना तर मला म्हणाला असतात घोड्या पुढे अक्कल धावती तुझी. अगो बाई, म्हणजे आता आपण मला असं म्हणणार का? नाही 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 नाही, अजून एवढी वाया नाही गेलीये मी. नशीब माझ एवढी म्हणाली माई. अगं मला ना त्या साडी सिलेक्शन साठी जरा मदत करा. सतीशचा तो मित्र आहे ना अजय बात्रा, त्याची ती पार्टी आहे ना म्हणून जायचंय. दरवर्षी पार्टी देतो नाही तो? म बडप्रस्थ आहे बाई. अगं आणि सतीशला बिझनेस सुद्धा तेवढाच जास्त देतो ना तो, कोट्याधीश आहे तो, त्यामुळे मला अगदी असं टिप टॉप होऊन जावं लागणार आहे. म्हणूनच ते विचार आले की साडी कुठली नेसू. बर सतीशचं म्हणणं पडतंय की बेबी पिंक कलरची जी शिफॉनची साडी आहे ना माझ्याकडे ती नेस. आठवतीये का? हो हो हो, ती खूपच छान आहे ग साडी. नेस की मग? अग हो मस्त आहे तीच नेस. नाही ना तसं नाही करता येणार. का? अगं मागच्या वेळेस ना चॉकलेट आईस्क्रीम सांडलं साडीवर. घ्या. आणि आता तो डाग जाता जात नाहीये, इथे अगदी असा मनोमध आहे. आणि मी काही अजून सतीशला सांगितलं नाहीये ते, म्हणजे माझी हिंमतच झाली नाही गो. खूप सुंदर साडी आहे ती. अगं मग ती काळी साडी का नाही नेसतेस? बघ नेहमी नेसतेस तू, ती पण खूप छान आहे. हो ती पण छान आहे. नाही ती पण नाही नेसता येणार, कारण त्याचा जो सिल्कचा पदर आहे ना तो खिळ्यात अडकला आणि साडी फाटली. अर्चू तू म्हणजे धन्य आहेस अगदी अक्षरशः. शाबास. मग त्यापेक्षा एक सांगू का तुला, माझ्यातली एखादी साडी नेसतेस का तू? अगं माई तुझ्या साड्या म्हणजे सगळ्या काठा पदराच्या असतील, त्या कशा काय नेसू मी? बाई मला विचारू नका काय ते. तू मला विचारायला का आलीस? विजयालाच काय ते विचार. हे बघ मी तुला काय सांगते माहिती का अर्चू, तू अशी साडी नेस की जी मॅनेज करायला कम्फर्टेबल असेल. बरोबर. नाही तर होतं काय माहिती का माई, पार्टीमध्ये ना अर्ध लक्ष ती साडी सावरण्यातच असतं. हो 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 करेक्ट आहे करेक्ट आहे. आणि तिथे गेल्यावर ना मला अगदी गोडगोड बोलावं लागतं, म्हणजे ना हॅलो मिसेस पत्रा, हाव आर यू? लास्ट मंथ आप यूएस गई थी ना? नंतर हाय हविंदर, हाऊ इज बॉबी नाउ? बॉबी? आणि आणि अजून एक नायर म्हणून येतो का तिकडे, त्यांना असं म्हणावं लागतं हाय मिसेस नायर, ओ युअर ब्रेसलेट इज टू ब्युटिफुल, वाव. एक गप्पा बस अर्चू, तुला ही असली नाटकं करायला आवडतात. ए काही काय. आणि मग गिफ्टचं काय? हा गिफ्टचं मला काही टेन्शन नाहीये. म्हणजे? म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केलंय ना मी ते. हो का? त्यामुळे 48 तासांच्या आत ते माझ्या घरात असणार. छान छान. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ते येईलच बघ. पण माझा मेन प्रॉब्लेम वेगळाच आहे. आता काय? साडी कुठली नेसू? पण मला काय वाटतं माहितीये का, हा जी साडी सतीशला आवडते ना तीच तू नेसून जावीस. बघ त्याला किती आनंद होईल, बरं वाटेल त्याला. पण नाही ना सांगते, तू सांग ना आता याच्यातलं काहीतरी. काय ग बाई, हीच नेस मरून चांगली आहे ही. नाही नाही मला ही अगं ह्या कलर मध्ये हात बोल तुला उठून दिसेल. माहिती जरा जरी काटे जरी काट अगं असं उठून दिसेल. हा पण जर लग्नावर म्हटले नाही, हा ही बघ. काय ग आपल्याला कळलं तेच का? हो मॅम, म्हणजे सरांनी ऑर्डर नाही दिली आहे पण कल्पना दिली, म्हणाले की 8 दिवसांनी विचार करून सांगा. पण काही ऑप्शन दिलाय का त्यांनी? नाही सर, तुम्ही म्हणाला तसंच. एक तर ट्रान्सफर घेणं किंवा नोकरी सोडणं, दोनच पर्याय आहेत. तू घरी बोललीस का? हो ऍक्च्युली मंजरी मॅम बोलल्यानंतर मी बोलले आदित्यशी, पण आता नाना माईंशी पण बोलायला हवं ना. मी जर ट्रान्सफर घेणार असेल तर मला पुण्याला एकटीला राहावं लागणार आहे. छान, म्हणजे अंजली इकडे आणि तू तिकडे. खरंच आपला विषय एकच असता तर किती बरं झालं असतं ना. पण मेघना मला वाटतं तू ही ट्रान्सफर घ्यावी. काय आहे ना, एकाच वर्षाचा प्रश्न आहे. नोकरीला नाही म्हणू नकोस, पण अर्थात तुझ्या घरच्यांचा विचार घे. हा आणि खरं सांगू का,
स्वतंत्रपणे राहण्याचा अनुभव तुम्हाला संपन्न करेल. मनस्थिती द्विधा आहे सर. सतीश कशी दिसतीये मी? छान दिसतीये. काय रे सतीश, तू न बघताच कसं काय सांगतोयस? ए नीट बघ आणि सांग ना कुठली साडी नेसू. अगं कुठली नेस, सगळ्यात साड्या छान आहेत यार. असं टिपिकल उत्तर देऊ नकोस ना, खरं खरं सांग. बर, ही नाही साडी छान आहे पण जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे फिटिंगचं आणि वगैरे असं आहे होय. ही नेस ही नाही नेसता येणार, कारण मॅचिंग गळ्यातलं नाहीये ना ह्याच्यावर. अरे बापरे, म्हणजे आता प्रत्येक साडीच असं काही ना काहीतरी आहे का? तुला कंटाळा आलाय का? नाही अर्जू कंटाळा नाही आला, पण यार अर्जू तुला माहिती आहे ना मला यातलं काही कळत नाही. अरे सिंपल आहे, मला फक्त सांग की कुठली साडी नेसू. मग तेच तर सांगत होतो मी. शी बाबा, तुला काही कळतच नाहीये. मग तेच तर म्हणालो ना, मला यातलं काही कळत नाही. जा बाबा, मला नाही बोलायचंय. बर बर, एक मिनिट एक मिनिट. अर्जू, ही साडी नेस. ही साडी? येस. कशी दिसतीये मी? मस्त, उत्तम, झकास. हो ए, मी ना ह्याच्यावर हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. ओके ए, पण टेन्शन घेऊन काही करू नकोस. सतीश तुला नाही या कळणार, अशा पार्ट्यांमध्ये ना माणसं एकमेकांना जोखत असतात. म्हणजे पुरुषांचं मला माहिती नाही, पण बायकांचं तर बारीक लक्ष असतं. म्हणजे दुसऱ्या बायकांनी कुठली साडी नेसलीये, मेकअप कसा केलाय, लिपस्टिक कुठल्या ब्रँडची लावलेली आहे, किंवा मग सॅन्डल्स कुठले घातलेले आहेत, किंवा पर्स कुठली ब्रँडेडची घेतलीय, या सगळ्यावर अतिशय बारीक लक्ष असतं. कळलं का? आणि हो सतीश, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायलाच विसरून गेले रे मी. काय? नाही म्हणजे हे बघ, मी ड्रेस बनवते हे मी माझ्या मित्रमैत्रिणीमध्ये अतिशय अभिमानाने सांगते. पण तिकडे सांगायचं नाही. हा हा, म्हणजे तुझी ती तत्व बित्व तिथे मध्ये आणू नको, वर्षातून एकदाच जायचं असतं आपल्याला. ओके ओके ओके, तू म्हणशील तस. अर्जू, मला आत्ता आठवते, हा, कुणी एका महान व्यक्तीने म्हटलंय, बिहेव लाईक ए रोमन व्हेन यू आर इन रोम. हो मी तर नाही असं काही म्हणाले. अर्जू, वॉलेट पण नाहीये, पेन पण नाहीये. मेघना, मेघना पेन दे, वॉलेट पण दे. हो देते देते. तू आधी उठ तर खरा. मेघना, महाराज स्वप्नात बोलतायत तर.
झोपेत बोलताय तुम्ही? हॅलो, गुड मॉर्निंग आदित्य. गुड मॉर्निंग मिस्टर रिजनल हेड. हळू, तू इथे कशी काय? मी इथे कशी म्हणजे मी इथेच असणार ना. स्वप्नात होतो यार, तुझी ट्रान्सफर झाली आणि तू इथे नाहीयेस असं स्वप्न पडलं मला. आणि मी पेन आणि वॉलेट शोधत होतास. पण तू नव्हतीस स्वप्नात, तुला कसं कळलं? कारण स्वप्नात होतास तरी प्रत्यक्षात मागतच होतास, पेन दे, वॉलेट दे, हे दे, ते दे. हे जाऊ दे बाबा, तू नकोच घेऊस ट्रान्सफर, सोडून दे नोकरी, दूर नको जाऊ बाबा. अरे मला नाही जमणार यार ते. अच्छा, संपली हुशारी. नाही, परवा कोणीतरी म्हणत होत, मोठ्या गप्पा करत होत. काय म्हणे? हा, इतिहास गवा आहे, विरहानं प्रेमाची गोडी वाढते वगैरे वगैरे. हा, बोलायला ग, पण वर्षभर वगैरे नाही. नाही, नोवे. चल आता उठ लवकर, आवर, लाडात येऊ नकोस, सगळे रेडी आहे नाश्ता वगैरे. आणि माई नानांना सांगायचं ना ट्रान्सफरच? ते नाही म्हणणार नाहीतच. अरे पण आपला फायनल डिसिजन व्हायच्या आधी त्यांचं मत विचारायला नको का? हो, चल चल चल, मी आवरतो.